नमस्कार, आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन भोर निमा यांच्या वतीने वटपौर्णिमा निमित्त भोर गेस्ट हाऊस येथे वन औषधी वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने साजरी. हिरडा, बेहडा, आवळा, कांचणार, आंबा, सीताफळ, जांभूळ इत्यादी सारखी वृक्ष लागवड गेस्ट हाऊस भोर प्रांगणात करण्यात आली. वृक्षपूजन करून आपल्या पतीसह सर्व कुटुंबाच्या निरोगी आयुष्याची प्रार्थना केली. निमा भोरच्या अध्यक्ष डॉक्टर आनंद कंक, सचिव डॉक्टर चैतन्य गायकवाड, खजिनदार डॉक्टर रुपाली म्हात्रे, निमा भोर महाराष्ट्र राज्य सभासद डॉक्टर कांता वाडकर व डॉक्टर अण्णासाहेब बिराजदार, डॉक्टर राजेश धिवार, डॉक्टर अक्षय वाघमारे उपाध्यक्ष, डॉक्टर विद्या बुरांडे, डॉक्टर संगीता खोकले, डॉक्टर सजिदा खान, डॉक्टर प्रणिता गायकवाड, डॉक्टर कंचन कंक इत्यादी सदस्य उपस्थित होते. श्री राजेंद्र गरुड, दत्तात्रय शिवतरे, सौ अकल्पित देशपांडे, सौ मंगल सावंत, सौ सिंधू कंक, सौ जय जय आदी महिला उपस्थित होत्या. भोर शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करणार असल्याचे ह्यावेळी निमा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आनंद कंक यांनी सांगितले. स्वराज न्यूज मराठीसाठी दीपक पार्टे, भोर. आज नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन भोर अर्थात निमा या संघटनेतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी आपण वृक्षारोपण आणि या ठिकाणी विशेषत्वानं वन औषधी लागवड करत आहोत. आज वटपौर्णिमा आहे, त्या वटपौर्णिमेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं घरातील पतीचं दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते, परंतु एकूणच समाजाचं कल्याण व्हावं, समाजाचं हित व्हावं किंवा समाजाचं त्या ठिकाणी आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण वृक्ष लागवड करत आहोत. वन औषधींमध्ये या ठिकाणी आवळा, हिरडा, बेहडा, कांचणार, आंबा, सीताफळ अशी वनौषधींची लागवड आपण निमा संघटनेतर्फे भोर शहरातील विविध भागामध्ये घेत आहोत. आज या ठिकाणी बचत भवन समोर असलेलं गेस्ट हाऊस या ठिकाणी राजेंद्र गडू साहेबांनी आपल्याला परवानगी दिल्यानंतर निमा संघटनेचे सर्व डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित आहेत, महिला उपस्थित आहेत आणि हा पर्यावरण संवर्धनाचा अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपण भोर शहरातील विविध भागात घेणार आहोत. या ठिकाणी अध्यक्ष या नात्याने मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि असेच सहकार्य आपण वेळोवेळी करा अशी या ठिकाणी भावना व्यक्त करून थांबतो.